नमस्कार सर्वांना. आज मी प्रथमच फेसबुक लाईव्ह पेजवरती बोलतोय. तसं तर मी याआधी कधी बोललेलो नाही फेसबुकवर लाईव्हवरती. मला काल आमचे कुस्ती मल्लविद्याचे संस्थापक माननीय श्री गणेश मानगुडे सर यांनी सांगितलं की आपल्या देशावर जे संकट आले त्याविषयी जर थोडंफार बोलणार असेल तर फेसबुक लाईव्हवरती ये आणि आपल्या पैलवानांना आपल्या महाराष्ट्राला चांगले मार्गदर्शन कर. त्यामुळे मी आज फेसबुक लाईव्हवरती आलेलो. सर्वांना नमस्कार. आज जे आपल्या देशावरती खूप मोठ्या प्रमाणात संकट आहे त्या संकटाला आपण सर्वांनी सामोरं जायचं आहे. घाबरून जायचं नाही कोणी. जे शासनाने आदेश दिलेले त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. नक्कीच आपण या कोरोनाला हरवण्याचा लवकरच प्रयत्न करू. घाबरून जायचं काही कारण नाही आहे. तसं तर देशाचे माननीय श्री पंतप्रधान हे पण आपल्या देशाचे खूप म्हणजे चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे. आपण सर्वांनी त्यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. तसेच आपले मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे हे पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या गोष्टी पण आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहे. त्या सर्व गोष्टींचे आपण नक्कीच पालन केले तर नक्कीच आपण या कोरोनाला चांगल्या प्रकारे मात करू शकतो. खूप चांगले मित्र ऑनलाईन आलेले. सर्वांना नमस्कार. हाय नमस्कार अजिंक्य. नमस्कार सर्वांना. खरं म्हणजे आज बोलायचं म्हटलं तर मी ज्या क्षेत्रात आहे कुस्ती क्षेत्रात त्या क्षेत्रावरती पण खूप मोठ्या प्रकारे म्हणजे जे कोरोनाचं संकट आलं आहे त्या कोरोनाच्या संकटामुळं खूप मोठ्या प्रमाणात कुस्ती क्षेत्रावरती पण एक संकट आल्यासारखंच आहे. कारण जे कुस्ती क्षेत्रातले पैलवानांचे चांगले जे दिवस असतात आर्थिक परिस्थितीने पैलवान म्हणजे खूप कमी गरीब घरातले आहे पैलवान त्यांना जे आर्थिक मदत असती ती याच काळात भेटली जाते. या मार्च एप्रिल महिन्यात कुस्तीचे मोठे मोठे महाराष्ट्रात दंगल होतात आणि या आपल्या देशावर जे संकट आलेले त्या संकटाला मुळे या महाराष्ट्रातली आणि भारतातली सर्व जवळपास मैदान कुस्ती मैदान कुस्ती स्पर्धा सर्व बंद झालेल्या आहे. मी पैलवानांना एवढंच सांगू इच्छितो की बंद झालेल्या आहे म्हणजे आपण कुस्ती क्षेत्र सोडलेलं असं काही नाही आहे. आपण त्या क्षेत्राला लागूनच राहिलं पाहिजे. जरी तालमी आत्ता बंद पडलेल्या आहे सर्व बंद केलेल्या आहे शासनाच्या नियमानुसार सर्व तालमींना आता लॉक लावलेले तरी आपण जिथं आहात घरी आहात त्या ठिकाणी आपण सर्वांनी घरी राहूनच चांगल्या प्रकारे मेहनत केली पाहिजे. तसं तर खरं म्हणजे काल आमचे मार्गदर्शक आमचे जे आयडॉल आहे पैलवान राहुल नाना आवरे यांनी पण चांगल्या प्रकारे फेसबुक लाईव्हवरती येऊन सगळ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. सगळ्या पैलवानांना यापुढचा काळ कसा काढायचा यावरती पण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. आपण यापुढील तयारी कशी केली पाहिजे यावरती तसेच कोरोनावरती कशा पद्धतीने मात केली पाहिजे यावरती पण खूप चांगल्या प्रकारे नानांनी सर्वांनाच मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपण सर्व या कोरोनावरती या आजारावरती आपण नक्कीच प्रकारे चांगल्या प्रकारे मात करू शकतो. नमस्कार राहुल. नमस्कार आकाश. नमस्कार सर्वांना नमस्कार. सर्वांनी काळजी घ्या. हो मी पण आत्ता सध्या खरं सांगायचं म्हणजे मी पण आता माझ्या स्वतःच्या घरीच आहे. घरी राहूनच चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतो आहे. घरात जेवढी होईल तेवढी प्रॅक्टिस करतो आहे.
आपल्या सर्वांना एक सांगायचं की आपण घरात राहून म्हणजे जे पैलवानांनाच नाही किंवा खेळाडूंनाच नाही, आपण जे घरात आता राहून आपण काही करू शकत नाही, तर सकाळ संध्याकाळ कमीत कमी जे आपल्याला व्यायाम करता येतील, सर्व जे आपले वडीलधारे व्यक्ती असतील किंवा सर्वांनी तरुणांनी आपल्या घरात राहून योगा केले पाहिजे किंवा सूर्यनमस्कार असतील, सर्व या प्रकारचे व्यायाम केले तर आपण या कोरोना आजारावरती आपली एक प्रतिकारशक्ती खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतो. नक्कीच आपण या कोरोना आजारावरती आपण तसं घाबरून जायचं काही कारण नाही. या आजाराला आपण जर घराबाहेर निघालो नाही तर सर्वांनी ज्या आदेशाचे पालन केले तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे मात करू शकतो. नमस्कार. आणि जेव्हा आपण आता हा आजार आणि जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण घराबाहेर गेल्यानंतर आणि घरातून आल्यानंतर जेव्हा आपण घरात येऊ तेव्हा आपले आपण कोणाच्या संपर्कात गेलो असेल तर चांगल्या प्रकारचे म्हणजे घरात आल्या यायच्या आधीच म्हणजे चांगल्या प्रकारे आपण डेटॉल असेल किंवा सॅनिटायझर असेल किंवा कोणताही प्रकारचा साबण असेल त्या साबणाने आपण चांगल्या प्रकारे 20-25 सेकंद तरी कमीत कमी हात धुतले पाहिजे. त्यानंतरच आपण पुढील जे काय आपले काम असेल त्याला सुरुवात करावी. आणि जेणेकरून आपण बाहेर गेल्यानंतर आपला हात कुठे लागला असेल, कोणत्या हँडल्स वगैरे किंवा कोणत्या वस्तूला किंवा कोणाच्या संपर्कात गेलो असेल तर आपण बाहेर गेल्यानंतर शक्यतो आपला हात नाकाला तोंडाला किंवा डोळ्यांना लावण्यापासून एक दूर हाताला ठेवावी, जेणेकरून जो आपला जो कोरोना हा विषाणू आहे तो आपल्या शरीरात जाण्यापासून रोखला जाईल. हा विषाणू असा आहे की तो निर्जीव आहे. तो विषाणू कोणाच्या संपर्कातून किंवा एखाद्या वस्तूवर किंवा कुठेतरी चिटकलेला असतो, तो आपल्या हाताला लागल्यानंतर तोच हात आपण जर डोळ्याला किंवा तोंडाला लावला तर तो विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो अशा प्रकारे. आणि तिथून आपल्या शरीरातली तो त्या विषाणूची प्रतिकार क्रिया सुरू करतो. आपण जर आपले बाहेर जाणं टाळले किंवा आपल्या वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीपासून आपण जवळपास 1 ते 1.5 मीटरचं अंतर ठेवलं तर चांगल्या प्रकारे आपण या कोरोनापासून लांबच राहू. खरं तर हा कोरोना आजार सरकारच्या निष्कर्षानुसार आपण आत्तापर्यंत तर वयोवृद्ध व्यक्तींना होतोय, तसेच छोट्या मुलांना पण खूप प्रमाणात होत आहे. या विषाणूचे खूप मोठ्या प्रमाणात या देशावरती तसेच या जगावरती खूप मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशाची आपल्या राज्याची आर्थिक व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे आणि शासन पण चांगल्या प्रकारे ते हाताळतं आहे. तसेच शासन आपल्याला सर्वांना एक विनंती करतं आहे की आपल्या प्रत्येकाच्या काय जे दानशूर व्यक्ती असतील किंवा जे उद्योगपती असतील असे सर्वांना विनंती करते की आपण या आजारासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. जसे आमच्या राव नाना आवरेंनी या कोरोना विषयी जे डॉक्टर असतील किंवा दवाखाना किंवा व्हेंटिलेटर यांच्यासाठी जी मदत केली 2 लाख रुपयाची अशी भरपूर म्हणजे क्षेत्रातील लोकांनी चांगल्या प्रकारे मदत केली, अशीच मदत या शासनाला केली तर खूप चांगल्या प्रकारे या कोरोनावरती आपले शासन पण चांगल्या प्रकारे सर्वांना सांभाळण्याचा एक प्रयत्न करेल. कोरोना हा विषाणूचे लक्षणं असे आहे की सर्दी असेल, पहिले खोकला, त्यानंतर श्वास घेण्याला त्रास असेल, त्या नॉर्मल ताप असेल, फ्ल्यू असेल, ह्या गोष्टीची ज्यावेळेस आपल्या जवळपासच्या व्यक्तीला किंवा आपल्याला जर
लक्षणं आढळत असतील तर नक्कीच आपण सरकारी दवाखान्यात जाऊन आपण चेक करून घेतलं पाहिजे, आपण शासनाला मदत केली पाहिजे. आपण घरातच न थांबता, आपण जर घरात थांबलो तर हा आजार जर आपल्याला आपण आजाराचे लक्षणं आपले असले आणि आपल्या घरातल्यांना पण होऊ शकतो, आपल्यामुळे घरच्यांचा पण जीव धोक्यात जाऊ शकतो. त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेऊन घरच्यांच्यापासून पण एक जे शासनाने लांब राहण्याचं सांगितलं आहे त्याचे एक पालन केलं पाहिजे. आपण नक्की शासकीय दवाखान्यात जाऊन आपली चेक करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊन आपण नक्कीच या कोरोनाच्या लक्षणापासून दूर जाऊ शकतो. खूप चांगल्या प्रकारे म्हणजे लोकांचा प्रतिसाद पण भेटतो आहे. आता लॉकडाऊन चालू आहे 21 दिवसाचं, 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. हे लॉकडाऊन जोपर्यंत आहे तोपर्यंत शासनाच्या नियमांचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. आपल्या भारत देशावरती खूप मोठे संकट आहे, या संकटावरती जर आपण ह्या नियमांचे पालन केले नक्कीच आपण ह्या नियमांचे नक्कीच आपण पालन केले तर आपण या व्हायरसवरती या आपल्या कोरोनाच्या या आजारावरती आपण नक्कीच 100% एक प्रकारचा मात करू शकतो. आता मला कमेंट मध्ये येत आहे सर्व, तू कुस्ती पण चांगला खेळतो वगैरे वगैरे चाललंय कमेंटमध्ये. सर्वांना थँक्यू. तसेच उद्या 5 एप्रिल रोजी जे आपल्या पंतप्रधानांनी रात्री 9 वाजता जे आपल्याला आवाहन केलं आहे की सर्वांनी घरातल्या लाईटी बंद करून आणि आपल्या बाल्कनीत किंवा घराच्या दरवाजात उभं राहून आपले पंती, मेणबत्ती किंवा टॉर्च, मोबाईल टॉर्च 9 मिनिट आपल्याला ते चालू ठेवायला लावलेले. यामुळे आपल्या देशाची ह्या कोरोनावरती मात करण्याची एक जी एकी आहे ती सर्व जगाला कळणार आहे. तसेच या त्यापासून जे आपल्याला फायदे आहे ते माननीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितलेलेच आहे. आपण नक्कीच या आदेशाचं उद्या रात्री 9:09 नक्कीच आपण पालन करावे. सर्वांना आमच्या कुस्ती क्षेत्रावरती पण चांगले म्हणजे दुःखाचा एक काळ चालू आहे. पहिलवानांनी पण घाबरून जायचे कारण नाही, तयारी चालू ठेवून नक्कीच आपण पुढील आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं एक मनात ध्येय ठेवूनच चाललं पाहिजे. जसं नानांनी काल सांगितलं की मी एवढ्या छोट्याशा रूममध्ये राहून पण प्रॅक्टिस आता सध्या चालू आहे, त्यांचाच आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. त्यांचा आदर्श ठेवून जर आपण चाललो तर नक्की ज्या कुस्ती क्षेत्रात आपले महाराष्ट्राचे आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करू. त्यांनी काल सांगितलं की कोरोना हा आजार आपण एक व्यायाम केल्यानंतर आपण त्याची आपली शरीराची जी प्रतिक्रिया शक्ती ती वाढते. असे जर सर्वांनी मेहनत घेतली चांगल्या प्रकारे यावरती मात करू शकतो. नमस्कार सर्वांना, नमस्कार. सर्वांनी चांगली काळजी घ्या. नमस्कार राहुल भाऊ, नमस्कार युवराज, नमस्कार. नमस्कार हो, तुम्ही पण काळजी घ्या. नमस्कार. आज आपण ज्या विषयावरती बोलत आहोत कोरोना हा आजार, यावरती आपल्या महाराष्ट्र शासनाने जे लॉकडाऊन केलेलं आहे त्या लॉकडाऊनचं खरं सांगायचं म्हणजे काही लोक 10-15% लोक या नियमाचं उल्लंघन पण करत आहे. आणि ह्या नियमाचं उल्लंघन करत असताना जे आपले
बांधव असतील, म्हणजे मित्र असतील, किंवा जे आपली देशसेवेसाठी आपल्यासाठी बाहेर या एवढ्या मोठ्या संकटात सुद्धा आपल्यासाठी 24 तास रात्रंदिवस हे रस्त्यावरती आहेत, ते म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस, यांचे मी खूप मनापासून आभार मानतो. तसेच डॉक्टर, यांचे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, किंवा सर्व प्रकारचे जे आपले सेवा करतात आत्ता 24 तास राहून, यांचे आपण खरा अर्थाने आपण यांचे उपकार कधी विसरू शकत नाही. आणि आपण अशाच काळात ज्यावेळेस आपण या नियमांचे उल्लंघन करतो, आता काही ठिकाणी व्हिडिओमध्ये बघायला भेटते पोलिसांवरती दगडफेक केला, नर्सेसवरती आत्ता काही लोकांनी काही चुकीचे दवाखान्यात चुकीचे काम केलं नर्सेससमोर, असे कामं झाले नाही पाहिजे. शासनाला आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांना, डॉक्टर्स असतील, त्यांना सर्वांना आपण सहकार्य करा, नक्कीच आपण या आजारापासून लांब राहू. तसेच जे आपले या देशासाठी 24 तास सीमेवरती उभे आहेत, यांचा पण जीव धोक्यात घालून जे आपले इंडियन आर्मीचे जवान असतील, त्यांना पण आपण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं पाहिजे. आर्मीचे जवान असतील, SRPFचे जवान असतील, CRPFचे असतील, सर्वच आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, आपले त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात टाकून, त्यांची फॅमिली आहे, त्यांची घरी आहे, त्यांचा सर्वांचा त्यांची काळजी न करता ते आपल्यासाठी लढत आहे, आपण त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच आता या काळात, लॉकडाऊनच्या काळात जे हातावरती असणारे लोक असतील, जे रोजगार करून रोज एक काय बाहेर जात असतील रोजानी कामाला, ते जर त्यांचं जर आता लॉकडाऊनच्या काळात उपासमारी होत असेल, तर आपण नक्कीच त्यांच्यासाठी हात आपला पुढे केला पाहिजे, नक्कीच त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना मदत करत राहा चांगल्या प्रकारे, त्यांच्याकडे लक्ष द्या. ते पण आपलेच, आपल्याच घरातले समजून आपण त्यांच्या 2 टाईम जेवणाची व्यवस्था, सरकार तर करतंयच पण आपलं पण एक कर्तव्य की आपल्या गल्लीतले असतील किंवा आपल्या गावातील गोरगरीब असतील, त्यांच्यासाठी आपण नक्कीच पुढाकार घेतला पाहिजे. तसेच काही लोक टीका करत आहे शासनावरती, या टीका आपण, यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे. टीका करताना तुम्ही राजकारणमध्ये आणत असाल तर आपण या संकटातून बाहेर लवकर येऊ शकत नाही. या ठिकाणी राजकारण आलं नाही पाहिजे, सर्वांनी एकत्र राहून काम केलं पाहिजे. आता जसं सर्वच राजकीय लोक एकत्र आले आहे आपल्यासाठी, सर्वांना आपण पण छोट्या मोठ्यापासून सर्वांनी मदत केली पाहिजे, घराबाहेर शक्यतो पडू नका. तसेच सरकारकडे मागणी आहे की, तसेच माझी सरकारकडे एवढीच मागणी आहे की जे आमच्या नंतर जे खेळाडू घडणार आहेत, यानंतर आम्ही ज्या क्षेत्रात आहोत त्याकडे पण चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे, खेळाडूंकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आताचा जो काळ आहे त्यांचा तो खूप अवघड चाललेला आहे, त्यातून सावरल्यानंतर सरकारचं पण आमच्या खेळाडूंक लक्ष राहील, हीच एक विनंती करतो सरकारला पण. तसेच आपण सर्वांनी छोट्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना मी सांगू इच्छितो की घरात राहून आपण जर आपला टाईम निघत नसेल, आपण कंटाळलो असेल आणि आपण शासनाचे नियम मोडणार नसेल, तर घरात राहून आपण चांगल्या प्रकारचे पुस्तक वाचन करा, व्यायाम करा, चांगले तंदुरुस्त राहा. थोडे दिवस सर्वांनाच अडचण होणार आहे, हे जगावरती आलेलं एक संकट आहे खूप मोठ्या प्रकारचं, याला आपल्या सर्वांना सामोरे जायचं आहे. आणि जर आपण सर्वांनी जर शासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, तर नक्कीच आपण या देशाचं संकट, कोरोना विषाणूचं संकट, आपण नक्कीच त्याला चितपट करू शकतो. तसेच नमस्कार, नमस्कार निवृत्ती सद्गीर.
नमस्कार अमोल, नमस्कार। तसेच जाता जाता एवढंच सांगतो की आपण या कोरोना विषाणूवरती जर बाहेर पडत असाल तर आपण तोंडाला रुमाल किंवा मास्क लावूनच बाहेर पडा। शक्यतो समोरचा एखादा व्यक्ती आपल्याजवळ शिंकत असेल तर त्याच्यापासून थोडासा लांब राहा, का जेव्हा तो समोरचा व्यक्ती शिंकतो तेव्हा त्याचे जे शिंकण्याचे जे काय थुंका असतो तो आपल्या शरीरावरती पडून तो आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण शक्यतो गर्दीत जाणं टाळावा, घराबाहेर किंवा गर्दी करून बसू नये। तसेच आपण जे रोजचे अन्न खातो ते चांगल्या प्रकारचे आपण शिजून खाल्ले पाहिजे। आपण मांसाहार खात असाल तर चांगल्या प्रकारचे मांसाहार किंवा अंडी चांगल्या प्रकारे शिजून ते खाल्ले पाहिजे। तसेच फळे पालेभाज्या चांगल्या प्रकारे धुवून आपण खाल्ले पाहिजे। आणि मी एक सांगू इच्छितो की या आजारावरती आपण प्रतिक्रियाशक्ती वाढवण्यासाठी किंवा या आजाराला आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी आपण दिवसातून कमीत कमी 2-2 तासाला चांगल्या प्रकारचे गरम पाणी पिलं पाहिजे, ज्यामुळे हा विषाणू जर आपल्या घशात असेल किंवा पोटात असेल त्या विषाणू आपल्या शरीरातून किंवा गरम पाणी पिल्यामुळे नष्ट होऊ शकतो, किंवा गरम पाणी असेल किंवा चहा असेल किंवा गरम दूध असेल। दिवसातून कमीत कमी तुम्ही 2-2-3-3 तासाला पिलं पाहिजे। यामुळे आपण त्या विषाणूला संपवू शकतो। तसेच नमस्कार सर्वांना, नमस्कार कमांडो, नमस्कार सर्वांना, नमस्कार, नमस्कार भाऊ, नमस्कार शंकर। सर्वांनी काळजी घ्या, नक्कीच नक्की। आणि आपण ज्या भागात राहत असाल त्या ज्या भागात आपल्याला एखादा संशयित व्यक्ती जर आढळला शासनाला किंवा पोलिसांना आपण संपर्क करा, जेणेकरून त्या व्यक्तीमुळे आपल्या गल्लीला आपल्या गावाला किंवा आपल्या जवळील व्यक्तींना त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। तसेच आपल्या घरातील एखादी व्यक्ती सरकारने चेकिंग केल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का असेल आणि असा व्यक्ती जर घराबाहेर दिसला तरी त्यांना आपले चांगले मार्गदर्शन करावेत की आपण घरातच बसले पाहिजे आणि आपल्या जवळील व्यक्तीला पण एखाद्या बाहेरून आले असेल पुणे मुंबईवरून त्यांना पण आपण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं पाहिजे। आता काही काही गावांमध्ये जाण्यायेण्याचा रस्ता बंद केलेला आहे, जे बाहेरून येणारे व्यक्ती असतील त्यांनी काही काळजी करायची तशी काही गरज नाही। शासन आपले सर्वांचे काळजी घेतंय, सर्व छोट्या मोठ्या गरिबांची काळजी घेतंय। आपण सर्वांनी काळजी घ्या या कोरोनापासून, कोरोनापासून सर्व लांब राहा। एवढंच जाता जाता सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।